परमेश्वराने या भूतलावर स्त्री आणि पुरुष अशा एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या जीवास जन्मास घातले आहे. महिला या आजच्या जगामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. आणि जागतिक महिला दिनानिमित्त आज एका अशाच महिला व्यक्तिमत्वाशी आम्ही तुम्हाला भेट करून देणार आहोत. चला तर मग. एरवी आपण डोळस व्यक्तींना काम करताना बघतो आणि डोळस व्यक्ती सर्व काही काम करू शकतात अशी आपली धारणा आहे आणि ती काही अंशी बरोबर देखील आहे. परंतु याला अपवाद आहेत त्या मीनाताई. चला तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या संपूर्ण दिनचर्याबद्दल. नेमकी काय त्यांची दिनचर्या असते, दिवसभरामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची कामं ती करतात. नमस्कार मीनाताई. BCN न्यूजतर्फे आपल्याला जागतिक महिला दिनाच्या पहिले तर खूप खूप शुभेच्छा. सो वेलकम. तुम्हाला पहिला प्रश्न माझा असा आहे जागतिक महिला दिनानिमित्त की तुम्ही आज की गेल्या कित्येक वर्षापासनं जो तुमचा चहा विक्रीचा व्यवसाय आहे अत्यंत चांगल्या रीतीने चालवता आहात, काय सांगाल? चहा व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केली आणि तुमच्या ज्या तुम्हाला आलेल्या अंधत्वावर तुम्ही मात कशी केली, काय सांगाल? मैं जब 2.5-3 साल की थी तब से मेरी आंखें चली गई है. तब से तो मैं कुछ नहीं, मेरे मम्मी पापा ने मुझे संभाला था. उसके बाद जब पापा चले गए 2001 में, तब से मैं मम्मी का बिजनेस संभालती हूँ और मुझे अच्छे ही लोग मिले हैं बिजनेस में. हम हर कोई मतलब धोखा नहीं देते हैं. सुबह उठना, 6 बजे चाय बनाना, ये सब मेरे दिल से रह गई, मतलब ये है. चाय चहा विक्रीचा व्यवसाय आहे, तुमचं हे छोटंसं दुकान आहे, तुम्ही इथे चालवता आहे. तर तुम्ही किती म्हणजे किती वाजता तुम्ही दुकान उघडता, कसा तुमचा व्यवसायाला सुरुवात होते सकाळच्या पासून, किती वाजेपर्यंत तुमचा हा व्यवसाय चालतो? 6 बजे मेरा दुकान शुरू हो जाता है. मैं चाय बनाती हूँ, सामान लगाती हूँ, फिर बाद में दिन भर ऐसे चलते रहता है. जो आता है मैं चाय देती हूँ, कभी मेरी मम्मी चाय देती, कभी मैं देती हूँ. तुम्ही आता इतके वर्ष झाले हा व्यवसाय चहा विक्रीचा करता है, तर कुठे तुम्हाला अशा घटना जाणवल्या का की तुमच्या म्हणजे या अपंगत्वाचं कोणी, दिव्यांगत्वाचं कोणी गैरफायदा घेतला आहे, कधी पैसे देताना झालेलं नाही माझ्याकडून, कधी पण नाही कोणी असं केलं नाही माझ्यासोबत. नेमकं तुम्ही एक महिला आहात आणि महिलांना आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त काय संदेश देऊ इच्छिता? देखो, मेहनत करना अच्छी बात है और हर किसी ने करनी चाहिए. जो देखता है उसने भी करनी चाहिए, उसने तो मुझसे ज़्यादा करनी चाहिए. नक्कीच. तुम्ही काय सांगाल, तुमचा परिवार आहे इथे, तुम्हाला एक मुलगा देखील आहे, तर तू सध्या सगळी परिवाराची जबाबदारी ही तुमच्यावर आलेली आहे. माझी मम्मी आहे, एक मी आहे आणि एक माझं ताईचं बेटा आहे, फक्त माझं लग्न झालेलं नाही आहे. तर मग तुम्ही ही सगळी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहे, तर कशा प्रकारे तुम्ही हा सगळा म्हणजे पसारा जो आहे तो सावरलेला आहे, काय सांगाल? कुछ मैंने चाय के भरोसे किया है और जो भी हो रहा है मेरा घर चलता है चाय से. बस यही मेरा दिन का सुबह से लेके शाम तक शुरुआत है. इसके अलावा मेरा कुछ साइड नहीं है बिजनेस. आपके साथ आपकी माँ भी है, वो आपको इसमें सपोर्ट करती है, तो कैसे रहता है सब? आप दोनों मिलकर काम करती हो, वो उनका भी मतलब एज जो है काफ़ी हो चुका है, तो 70 लगभग मेरी मम्मी का एज है. लेकिन ये जब सोने जाती तो मैं संभाल लेती हूँ, बैठी हूँ, दिन भर रहती हूँ, चाय देती हूँ, किसी को जो मांगता है वो दे देती हूँ, और मेरी मम्मी और मैं संभाल लेते हम दोनों बस. Thank you.
अशा प्रकारे मीनाताई जी आहेत आपलं दुकान सांभाळतात, आपला चहा विक्रीचा व्यवसाय सांभाळतात आणि त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्याच आई रुक्मिणी देवी देखील आहेत. तर त्यांच्याकडनं आपण ज्या मीनाताईंची लहानपणीची जी घटना आहे ती जाणून घेणार आहोत आणि त्या कशा सावरल्या त्यातनं आणि इथपर्यंत आजचा त्यांचा प्रवास झालेला आहे त्या त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. क्या हुआ था मीना दीदी के साथ में जब बचपन में थी वो, उनकी आँखें गई. 3 साल दुबकला था ना, दुबकला मेरी माँ मैं घूमने को जा रही थी तो पीपल के झाड़ के नीचे बैठी थी तो हमारे एक पहचान का आया था, सरदार नाम का आदमी था. तो वो बोले कि काकी बोले कि लड़की किसकी बोले, क्या तकड़ी है क्या मोटी बड़ी बड़ी आँखी है. बस वहाँ से इसको रोना गाना चालू, खाना देता तो ही रोती थी, नहीं देते तो भी रोती थी. इससे दुबकला में इसकी आँखें बंद कर दिया, बंद कर दिया. देख भाई को बोलो, मैं बोले दुबकला में इसको आँखें बंद हो गई तो वो अच्छे से खोल के देखती, अच्छे से खोल के देखा इसको तो आँखी का पानी निकल गया, पानी निकल गया आँखी का. फिर इसको दवा खाने ले जाने के लिए ऑफिसर ने करने के लिए बोले दवा खाने रात को जाएंगी, सवेरे जाएंगी तो आँखें फूल के इतनी बाहर आ जाती थी. बस यही घटना हो गई थी. डॉक्टर ऑपरेशन कराया ना इसका, ऑपरेशन कराया अपन, इसको नहीं आया ना. हम थोड़ा लेट हो गया, अभी आर्थिक परिस्थिति अच्छी नहीं थी तो हमने नहीं कराए थे समय पे, ऐसा हुआ था. हाँ ये हमारे साथ में से भाई, मैं बैठे रहे थे काम करे, बाप गुजर गया, बाप गुजर गया, बच्चा है छोटा है वो, अभी बड़ा हो गया सबसे छोटा है, 3-4 बहनों से छोटा है वो. रह रहे हैं तब से ही उनका यहाँ पे रह रहे थे, अभी अभी 2001 में उनका अंत हुआ, तब से मेरी मम्मी और हम लोग ही देख रहे हैं. तर अशा प्रकारे मीनाताई ज्या आहेत सक्षमपणे आपला जो चहा विक्रीचा व्यवसाय आहे त्या स्वतः चालवत आहेत. कोण म्हणतं आकाशाला गवसणी घालू शकत नाही, इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर कुठलीही गोष्ट शक्य आहे. आणि अशीच उंच भरारी घेतली आहे मीनाताई यांनी आपल्या अंधत्वावर मात करून, आणि त्यांना सोबत लागली आहे त्यांच्या 80 वर्षीय आई म्हणजेच रुक्मिणी देवी यांची. मीनाताई आणि त्यांच्या आई म्हणजेच रुक्मिणी देवी या दोघी मिळून आपल्या परिवाराचा जे आहे उदरनिर्वाह करताहेत, पालनपोषण करताहेत. अशा या मातृत्व आणि दातृत्व असलेल्या अलौकिक व्यक्तिमत्वाच्या मीनाताई आणि त्यांच्या आई रुक्मिणी देवी यांना इन BCN न्यूज तर्फे मानाचा सलाम.